बस बस आजा, तू जागेवर आहेस की नाही याची ट्रायल घेत होतो. मम्मी जाऊ जा, बटन दाबा ना. दाबतो ना रास्कल. काय आपली सेवा करू शकतो इकडे मिस्टर डोंगऱ्यांच्या नावानी रूम? डोंगरे? येस 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 मॅडम, दिस वे प्लीज. फुल द बगद दे बोल बोल थोबॉर्ड बॉन्ड थोबॉर्ड बॉन्ड थोबॉर्ड थोबॉर्ड बॉन्ड. वेडा आहे? अरब आहे मॅडम. पण मला वाटतं तुम्ही सकाळी इथे चौकशीसाठी येऊन गेलात राईट? हो का? नाही, तेव्हा तुम्ही जरा लाजत होता म्हणून म्हटलं. हे बघा, मी इथे कस्टमर म्हणून आलेली नाहीये. नाही, इथं पहिल्यांदा येणारी प्रत्येक बाई असंच म्हणत असते. एक्सक्यूज मी मिस्टर मी. ओके ओके ओके, शांत व्हा ना, मी तुम्हाला रूम दाखवतो ना, प्लीज या ना या ना. ही रूम नंबर 7 आमच्या झटपट हॉटेलमधली सगळ्यात स्पेशल रूम आहे बरं का. आणि हा पलंग. माझं पलंगाशी काही घेणं देणं नाहीये. नाही ठीक आहे ना, ठीक आहे ना मॅडम, रागावू नका, इट्स ऑल राईट. आणि मॅडम हे बघा ना, इथे इथे बाथरूम आहे बरं का, म्हणजे गरम पाणी, थंड पाणी, फर्स्ट क्लास. मी इथे मुक्काम ठोकायला आलेली नाहीये. ओके ओके, इट्स ऑल राईट, आय एम सॉरी. आणि मॅडम इथे काही लागलं तर खास सोय आहे, म्हणजे इथे पलंगाच्या बाजूला बटन्स आहे, म्हणजे काही लागलं तर दोन्ही बाजूला दोन. मी बघून घेईन. ओके ओके, तुम्ही जा जा तुम्ही. नाही काही लागलं तर मी आहे. तुम्ही जा. ओके मॅडम. बघितलंस मुरली? बघितलं. प्रतिष्ठित समाज 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 सगळं कसं चोरून 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 चोरून. हॅलो, चार नंबर. होय बापाची चाराय असेल का, बोलू नकोस. एक्सक्यूज मी. येस, इथे सत्यवान डोंगरेच्या नावावरती एक रूम बुक केलेली आहे. सत्यवान डोंगरे आपणच का? नाही, मी त्यांचा प्रतिनिधी. ओ, त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं ग की जो माझं नाव सांगेल त्याला रूम द्यायची. थँक्यू. आहे ना, रूम तयार आहे. आणि बाई सुद्धा आल्या आहेत. काय म्हणताय, रूम कुठची हो? सांगतो ना सांगतो ना, रूम नंबर 7 आमची स्पेशल रूम. भाई साहेब आलेत बरं का? या, थँक्स. ए, 4 नंबर वाला थोडा पण काय मागतो काय कळतच नाही. त्याला त्याला पहिले झाडीची आणून देतो, झोपडाच बंद होऊन जाईल. ती बाई आतमध्ये असेल. कोण बरं असेल ही गावरान सुंदरी, आणि हिला कसं भेटू मी आता? आयडिया, हिला सरप्राईजच देतो. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. तू 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 इकडे काय करतोयस? हे तू मला विचारतेस? एक सुंदरी थिएटर मध्ये मला बघते, मला बघून तिचं कार्य धाकधाक धाकधाक करत. जवानीच्या वाटेवर भागीदार हवा म्हणून सुगंधात भीतीला पत्र पाठवून मला इथे बोलावून घेते. ये सावित्री ये. उलट मला पूर्त कळून चुकलेलं आहे, बायकांच्या नकारातच त्यांचा होकार असतो.
हे बघ हे ते पत्र मी काही तुला लिहिलं नव्हतं, मी माझ्या नवऱ्याला लिहिलं होतं. नवऱ्याला आणि प्रेमपत्र? हो, कारण मला त्याच्या लफड्याचा शोध घ्यायचा होता. कोणाच्या लफड्याचा? साहेबांच्या. अगं असं काय करतेस तू? हे बघ ना, ज्या अर्थी एका सुंदर मुलीचं पत्र येऊन ते त्यांच्याऐवजी मला इथे पाठवतात, त्याचाच अर्थ ते किती सज्जन आहेत बघ. आणि तू त्यांच्यावर संशय घेतेस? अरे बापरा, अरे खरंच रे महेश, खरंच मी केवढी मोठी चूक करत होते. अहो अहो, मला क्षमा करा या चांदमाळणीला, क्षमा करा, मला तुमच्या पदरात घ्या. ये सावित्री ये, हा आनंदाचा क्षण आपण साजरा करूया. ये माझ्या पदरात ये, माझ्या मिठीत ये. ए शट अप, चल 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 दूर हो. अगं पण असं काय करतेस तू? तू तेव्हा मला होकार दिला होतास. हे बघ, मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं ना ते माझ्या नवऱ्याला जळवण्यासाठी. मला त्याला दाखवून द्यायचं होतं की मी ही बाहेर लफड करू शकते, जमाना समानतेचा आहे, म्हणून मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं. अरे बापरे, आणि आता? आता मला कळून चुकलंय काय की माझा नवरा खरोखरच देव माणूस आहे. पण महेश, महेश माझा आत्मा तुला कधीही विसरणार नाही. तो काय चाटायचा आहे? अरे पण मी होकार दिला होता तो प्रेमासाठी, हे असलं काही करण्यासाठी नाही. नाही पण मग प्रेम करणार होतीस म्हणजे नक्की काय करणार होतीस ग? म्हणजे एखाद दुसरा कटाक्ष झालंस तर हातात हात, हातात हात, ए किंवा एकच शहाळं दोघांनी दोन स्ट्रॉ मधन प्यायचं, बस एवढंच. बस एवढंच? हो, तुला काय वाटलं? जे एका सच्चा प्रियकराला वाटत तेच. तू आता माझा प्रियकर नाही असं महेश? नसेन, पण मी अजूनही डोंगरे साहेबांचा असिस्टंट आहे आणि त्यांनी मला इथे पाठवलेलं आहे. किंवा त्यांनी पाठवलेलं, त्यांनी सांगितलेलं काम मी कर्तव्य भावनेतनं पूर्ण करणार. तू बाजू लाव, तू पुढे येऊ नकोस महेश. सावित्री कुठे आहे? सावित्री, सावित्री, सावित्री. महेश, अरे महेश, महेश पलंग फेरतायत रे, कुठे आहेस तू महेश? आता काय करणार? माझा नवरा? अरे बापरे बापरे बापरे. बोल बोल. पहिले जरी ती स्ट्रांग दारू मागतोय, आपल्याकडे स्ट्रांग नाही कुठे. मध्ये काय स्ट्रांग नाही, मी पिऊन बघितली अर्धी प्यालो, पण एवढी सुद्धा किक नाही भेटली. डार्लिंग गेली खड्ड्यात. अरे महेश, माझा नवरा इथे आला आहे. कोण साहेब? इथे एका पेंटरच्या वेशात येतो. मला वाटतं ते नक्कीच आपल्यावरती पाळत ठेवायला आले असणार, त्यांना आपलं संशय आला असणार. शक्य नाही. आता काय, आता आपण काय करायचं? हा कोण आहे? इथे कसं काय आला? हे जा जा जाय, तू घेतलं तुम्हीच आणलं ना मला इथे पेंटर. आता तू चालता हो. काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण आता पळून जाऊया. खूप चूक कोणालाही कळणार नाही. पण काही कळणार नाही ना. चल 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 आपण. देवारे मी बर्बाद झाले. खरं नाही, म्हणजे जे दिसते त्याच्यावरती विश्वास ठेवू नका साहेब. अहो हा ना फक्त गैरसमजुतीचा प्रकार आहे, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. नंतर ना तुम्ही मला वाटेल ती शिक्षा करा, मी भोगायला तयार आहे. म्हणजे म्हणजे आम्ही निर्दोष आहोत साहेब. हो अहो महेश सांगतोय ते.